नमस्कार, मी श्रेयस पांडे, महाराष्ट्र न्यूज 7 टॉप 10 न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत करतो। बघूया 10 महत्त्वाच्या बातम्या। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलंय, त्यानंतर आता भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केलाय। भाजप एकनाथ शिंदे या गटासोबत सत्ता स्थापन करणार आहे। आता या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळेल याची चर्चा सुरू झालेली आहे, मात्र मंत्रिपद याबाबत अद्यापही कोणतीही चर्चा झालेली नाही असे स्पष्टीकरण शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी दिले आहे। महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। काँग्रेसची पुढची भूमिका काय असणार याबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली। भाजपच्या नेतृत्वाखाली पुढील 2.5 वर्ष सत्तेवर येणारे सरकार 25 वर्ष चालेल असे प्रतिपादन भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे। भाजप आमदारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते। तसेच फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार देखील मानले। महाविकास आघाडी सरकार 2.5 वर्षातच कोसळलं आहे। भाजपच्या सत्ता स्थापनेसाठीच्या हालचालींना आता वेग आला आहे। याच दरम्यान भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी विरोधकांवर टीका करत ट्विट केला आहे। महाराष्ट्र माफिया मुक्त होत आहे, आता मुंबई महापालिका माफिया मुक्त करणार असं त्यांनी म्हटलं। यासोबतच महाराष्ट्रात नवीन सरकार येणार, पुन्हा एकदा मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली भाईंदर वसई नवी मुंबई पनवेल मेट्रो रेल्वेचे काम पुन्हा जलद गतीने सुरू होईल असं देखील किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटलं। सरकारचा 1 जुलैला शपथविधी पार पडणार। काल उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे आणि सगळी राजकीय गणितं बदलली। या दरम्यान देवेंद्र फडणवीस सरकारचा 1 जुलैला शपथविधी पार पडणार आहे। भाजपकडून आज सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार अशी ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झालेली आहे। या निवडणुकीची घोषणा बुधवारी करण्यात आली। विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ संपत असल्याने या निवडणुकीची अधिसूचना 5 जुलैला काढली जाणार असून 19 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे। 6 ऑगस्ट रोजी होणार मतमोजणी। मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवला, तुम्ही तो करून दाखवणार का असा सवाल संजय राऊत यांनी शिंदे गटाला विचारलाय। इथली स्वाभिमानाची मीठ भाकर सोडून तुम्हाला तिकडे स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून चाकरीच करावी लागेल असं देखील शिंदे गटाला सांगितलं आहे। त्यासोबतच उद्या दुपारनंतर ईडी चौकशीला समोर जाणार असल्याचं देखील राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। देशात कोरोना विषाणूचा फैलाव थांबताना दिसत नाही आहे। कोरोना संसर्गाचा आलेख वाढताना दिसत आहे। देशात गेल्या 24 तासात 18,819 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर बुधवारी दिवसभरात 39 रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापूर्वी घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर तर उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली, मात्र त्यानंतर आता यावरून राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे। सरकारच्या या निर्णयाविरोधात MIM कडून रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे। तर दुसरीकडे काँग्रेसमधील नेत्यांनी या निर्णयामुळे नाराजी व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा दिला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विज्ञान भवन येथे उद्योजक भारत कार्यक्रमात सहभागी होतील। यावेळी मोदी MSMEची कामगिरी वाढवणे आणि गतिमान करणे तसेच फास्ट टाईम एक्सपोर्टिंग MSMEs या योजनांची क्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतील। पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये नवीन वैशिष्ट्ये देखील सादर केली जातील अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे। तर वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची। पुढील बातम्यांसाठी व ताज्या अपडेट्ससाठी बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा।